कोरोना महामारी ने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे। अकोले तालुक्यात देखील कोरोनाचा मोठा कहर बघावयास मिळत आहे। यावर मात करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत। याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या वतीने दर आठवड्याला शासकीय कोविड सेंटरला औषधाचे किट देऊ केले आहे। याचाच दुसरा टप्पा म्हणून आज तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने औषधाचे किट सुपूर्त केले आहे। तसेच बुवासाहेब नवले पतसंस्था व बुवासाहेब नवले मल्टीस्टेटच्या वतीने कोरोना निधी म्हणून 1,00,000 रुपये देण्यात आले आहे। यावेळी अभिनव शिक्षण संस्थेची इमारत सर्व सोयी सुविधांसह कोविड सेंटरसाठी देणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुभाऊ नवले यांच्याकडून सांगण्यात आले आहे। तसेच तालुक्यासाठी आज पुन्हा 25 रेमडेसिवीर इंजेक्शन व तालुक्याला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करू असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दूरध्वनीद्वारे ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले यांना कळविले आहे। याप्रसंगी मीनानाथ पांडे, युवा नेते विक्रम नवले, नवनाथ वाळुंज, साईनाथ नवले, सतीश पाचपुते, अमोल नाईकवाडी, सचिन जगताप, उभेश शेख आदी उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन खरात, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर। कोविड महामारीमुळे जग आणि संबंध देशभर प्रत्येक नागरिक त्याचं कुटुंब हे कोरोनाच्या संकटामध्ये अडकलेलं आहे आणि या कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येक माणसाची, संस्थेची, संघटनेची जबाबदारी आहे की समाज कसा सुखावर राहील आणि ह्या कोरोनाचा कहर कसा कमी होईल। म्हणून प्रत्येक माणसानं काम करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे। आम्ही अकोले तालुका काँग्रेस पक्ष आणि अकोले तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं आज अकोले तालुक्याच्या कोविड सेंटरला औषधांची जो काही पुरवठा आहे तो आज आम्ही पक्षाच्या वतीनं करतो आहे। याआधी हा एकदा पुरवठा आम्ही केला आहे आणि सतत यापुढे आम्ही हा पुरवठा करणार आहोत। आजही अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीनं अभिनव शिक्षण संस्थेची जी इमारत आहे ती आज आम्ही कोविड केअर सेंटरसाठी देत आहोत। त्याचप्रमाणे बुवासाहेब नवले जो परिवार आहे, बुवासाहेब नवले पतसंस्था आहे, बुवासाहेब नवले मल्टीस्टेट आहे, या दोन्ही संस्थांच्या वतीनं 1,00,000 रुपयांचा निधी आज आम्ही कोविड केअर सेंटरसाठी देत आहोत। आणि म्हणून अकोले तालुक्याचा काँग्रेस पक्ष बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आज जे रेमडेसिवीर औषध आहेत, गॅसचा ऑक्सिजनचा पुरवठा आहे तोही आज आम्ही या ठिकाणी आज थोरासाहेबांच्या माध्यमातून होणार आहे। आणि म्हणून आमची प्रत्येकाची एक जबाबदारी असावी म्हणून ही जबाबदारी आज आम्ही या ठिकाणी पार पाडत औषधांचा पुरवठा आज तहसीलदार साहेबांच्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन आम्ही केलेला आहे आणि बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या माध्यमातला ही निधी आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे।